पाथर्डी शहरासह तालुक्यात 71वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात आणि तालुक्यातील विविध शासकीय विविध संस्था शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून 71वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिकेच्या वतीनं गटनेते नंदकुमार शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पाथर्डी शहराच्या वतीनं नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांच्या हस्ते पालिकेच्या समोरील वीर सावरकर प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. होमगार्ड संघटनेच्या वतीनं मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी शहरवासियांना संबोधित केलंय. दरम्यान पाथर्डी तालुक्याच्या वतीनं पाथर्डी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रांत अधिकारी डॉ विक्रमसिंग बांदल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सार्वजनिक विभागाचे उप अभियंता दत्तात्रय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देखील देण्यात आली आहे. प्रांत अधिकारी विक्रमसिंग बांदल, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ध्वजारोहणास उपस्थितांना ऑनलाईन 7/12 विषयी माहिती देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज असून पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही. सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांनी केलंय. आणि आता पाऊस काल पडलेला आहे, अजून अपेक्षा अशी आहे की पुढचे 1-2 महिने परतीचा पाऊस पडेल अशी आशा आहे. पण जर का पाऊस पडला नाही तर पूर्ण प्रशासनाची तयारी आहे, म्हणजे पूर्ण आमचं नियोजन आहे. पण अपेक्षा अशी आहे की पाऊस पडेल, पिण्याच्या पाण्याची अडचण कधीच नाही. तालुक्यात ऑनलाईन 7/12 97% काम पूर्ण झालं असून आज 15 ऑगस्ट सायंकाळपर्यंत 6 गावे 100% ऑनलाईन 7/12 पूर्ण अधिकृत होतील. 1 गाव अधिकृत पूर्ण झालं आहे अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितली आहे. सगळ्या गावांचंच काम झालं आहे, पण तुम्ही तो मला शुद्ध उपस्थित केला तर
ह्या सातबारामध्ये बऱ्याच चुका राहिल्या आहेत. शेवटी कसं आहे, तलाठी माणसं आहेत काम करणारी, आणि आता आम्ही स्वतः सातबाऱ्याला तपासले. प्रांत साहेबांना टार्गेट होतं, मला होतं, कलेक्टर साहेबांनी सुद्धा स्वतः तपासले, टार्गेट होतं म्हणून. तर एवढे मोठे सातबारे आहेत आणि एवढे क्लिष्ट आहेत की दीड आरचा तुकडा 20 लोकांमध्ये कसा वाटायचा तुम्ही सांगा. म्हणजे इथून जर रोज केला आपण कदाचित 30 गावपर्यंत पोहोचेल त्या काकडाचा रोज. एवढे मोठे सातबारे आहेत. तर आपल्या मनात जो असं वाटतं की तलाठ्याने मुद्दाम वगैरे केलाय, तर तसा प्रकार नाहीये. आणि काही तसं चुकून झालेलं असेल तर ते दुरुस्ती करण्याची तरतूद आहे आपल्याकडे. अजून आपल्याकडे जवळपास 3,300 सातबारे असे आहेत की ते दुरुस्त झालेले नाही. कदाचित तुम्ही तुमचं सातबारा पाहिलं तर 3,300 कॅटेगरीचा असू शकतो. तर आम्ही बेस्ट प्रयत्न करतोय, जेवढ्या लवकरात लवकर अजून आम्हाला दुरुस्त करता येईल तेवढं आम्ही करूच. पण आपल्या पाथर्डीचं जे बसचं रेकॉर्ड आहे थोडस म्हणजे क्लिष्ट आहे. म्हणजे जवळपास 60% रेकॉर्ड असं भयंकर आहे की तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कल्पना येईल की सॉफ्टवेअरला टाकणं किती अवघड आहे. तर माझं तुम्हाला आव्हान असेल, आताही तुम्ही तुमचं ऑनलाईनला सातबारा बघू शकता. आजपासून जरी तुमचं ऑनलाईन टिकिट झालं नसेल तरी फक्त अडचण काय राहील, थोडीफार त्या चूक असू शकते. आम्ही डिक्लेअर केव्हा करतोय, आता तपासण्या केल्या आम्ही सगळ्या, जे गावाची 100% तपासणी झाली आणि आम्हाला वाटतंय की आता 0 चूक राहिली, ते गाव ऑनलाईन डिक्लेअर करतोय. आज संध्याकाळपर्यंत अशी किमान 6 गावं आपली ऑनलाईन डिक्लेअर होतील. यावेळी डिजिटल निवडणूक ओळखपत्र प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिनिधी रोहिणी दहीफळे, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.